दादर दादरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे पदवीधर शिक्षक मतदारसंघांच्या आढावासाठी ही बैठक घेण्यात आली आहे मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा आढावा यात घेण्यात आला आहे राज ठाकरे यांचे मनसे पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन देखील त्यांनी केलं आहे माझ्या हातमध्ये धुमसणाऱ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर काढील आपल्या इंडियनच्या वाफेचे चटके यांना बसणार आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय टोल नाक्यांवर मनसेनं नव्वद ना कॅमेरे लावलेले असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिली आहे महाराष्ट्रात सगळी विचित्र घाणेरडी परिस्थिती असल्याचं देखील राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय एकच पक्ष सत्तेत पण अर्धा पक्ष सत्तेत अर्धा बाहेर अशी परिस्थिती कधी महाराष्ट्रात पाहिली होती का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे दिवस महारे। भारत काय 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 इंडिया का हिंदुस्तान का एकमेव देश असेल जगातला की जिकडे या प्रकारची लोकशाही चालते किती गाड्या येत आहेत किती गाड्या जात आहेत रोजच्या त्या तो टोल तुमच्या तो गाड्या रजिस्टर किती होत आहेत रोजच्या मग मुंबई आरटीओ असेल ठाणा आरटीओ असेल सगळ्या ठिकाणी आपल्या रोजच्या रोज आपल्या हजार हजार गाड्या आपल्याला रजिस्टर होत आहेत आणि टोलवर गाड्या तेवढ्याच असं कसं होईल सगळी विचित्र घालडी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मला ना मी असं राजकारण अशी परिस्थिती मी महाराष्ट्र कधी बघितलीच नाही मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की एकच पक्ष आहे मग खरं तर दोन पक्ष त्यातला अर्धा पक्ष सत्य ते अर्धा पक्ष बाहेर आहे त्याच नामाने सत्तेत कोण आहे शिवसेना विरोधी पक्षात कोण आहे शिवसेना सत्तेत कोण आहे राष्ट्रवादी बाहेर कोण आहे राष्ट्रवादी अशी परिस्थिती बघितली का जगात कधी अ हे का राज्य म्हणायचं का काय म्हणायचं आणि नुसते आपलं चालू आहे दिवस ढकलतायत आता हे तुमचा तो ब्रिज पडला काल कोकणामध्ये मी त्याशी बोललो तो आठवतो तुम्हाला मी ते की सगळ्या गोष्टींचे फ्लाय ओव्हरचे ब्रिजेसचं ऑडिट झालं पाहिजे स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे कोणाचंही लक्ष नाही आहे कशाकडे तुम्ही जगा मरा काय वाटेल ते करा मतदानाच्या दिवशी फक्त जिवंत राहा मतदान करा तिथेच मेलात तरी चालेल काय पण ब्रिजेस बांधतायत काय फ्लावर्स बांधतायत लोकांची चिंताच नाही कोणाला बाय मी आता मुद्दा म्हणून मी सकाळी आता बोलत होतो आपल्या सगळ्या अभिनाश या सगळ्या लोकांबरोबर हा माणूस बघा ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे हा कोणतरी किशोर रूपचंदानी हा माणूस त्याचा इगल क का, काय कन्स्ट्रक्शन त्याला चिपळूणचा फ्लायओव्हर जो पडला एकशे चाळीस कोटी रुपयाचा फ्लाय ओव्हर बांधायला दिला तो फ्लाय पडला आमच्याकडे एक दिवसाची बातमी झाली पुढे काही नाही त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही पुढे संबंधित मंत्र्याचा कोणी राजीनामाही मागत नाही संबंधित मंत्र्याला कोणी तो संबंधित मंत्री चव्हाण त्याशी बोलायला म्हणाले होते एक दिव काय ते गणपतीसाठी एक लेन चालू करतो जे काही करोड रुपये घातले सगळे वाहून गेले सगळं फुकट गेलं करोडो रुपये नुसते फुकट जात आहेत त्या रस्त्यांवरती जीव जात आहेत पण काही नाही मतदान चालू आहेत या देशात निवडणुका सुरू आहेत त्याच त्याच लोकांना आनंदाने मतदानही लोका करत आहेत कोणता देश मला समजत नाही मला ज्या देशाला ज्या नागरिकांना राग येत नाही गोष्टींचा त्याचं काय करायचं हे या माणसाला चिपळूणमधलं एकशे चाळीस करोड रुपयाचं काम मिळालं त्याच्यात ते परशुराम ते आरोळी या रस्त्याचं सहाशे सा। सत्तर कोटी रुपयाचं त्यालाच काम दिलेलं आहे आणि मुंबई मधलं जवळपास नऊशे ऐंशी कोटी रुपयांचं काम त्याचं सुरू आहे हो आता ज्यांच्या हातून ब्रिज पडतायत ज्यांच्या हातून रस्ते चांगले बांधले जात नाही आहेत ज्यांच्याकडनं आपल्या नागरिकांना सोयी मिळत नाही आहेत अशा लोकांना हे हजार हजार दोन दोन हजार कोटीची कामं दिली जात आहेत आमच्याकडचा कोणी माणूस विचारतही नाही निवडणुका कधी लागणार आहेत काय होणार आहे का नाही चालू आहे बस कायदा नावाची काही गोष्टच नाही उरली का भीती नावाची गोष्टच उरली नाही कोणाला काही कडक शासन होतील ह्या असल्या वागल्यावरती काही नाही रस्त्यावर खड्डे पडत आहेत पडतायत खड्ड्यामधनं आमच्या गाड्या जात आहेत जात आहेत राग येत नाही आम्हाला कोणाला ज्या काय आतमध्ये माझ्या या धुमस आहेत ना गोष्टी काढेन योग्य वेळी बाहेर काढीन ते आपल्या इंजिनाची वाफ आहे ना जी ती बाहेर काढीन ती नाही चटके बसले ना बस या त्या गोष्टींचे